निरोगी पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल आवश्यक असते, त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी काही प्रमाणात उपयोगी असले तरी शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढलेले असणे हे मोठ्या धोक्याचे लक्षण मानले जाते। कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयाचा आजार, हृदयविकाराचा झटका आणि हार्ट स्ट्रोक यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात, त्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल हे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। याविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर कोलेस्ट्रॉल म्हणजे आपल्या रक्तामधील चरबीचे प्रमाण, आणि चरबीचे प्रमाण जर वाढत गेले तर मग आपल्याला छातीमध्ये दुखतं, म्हणजे मुख्यतः डाव्या बाजूला। त्यानंतर आपल्या आपल्याला थकवा जाणून येतो, चक्कर येतो, कोणाला हात पायला मुंगे येतात, कोणाचे हात पाय थंडगार पडतात, अशा बरेच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सिमटम्स आपल्याला आढळून येतात। तर जर हे कोलेस्ट्रॉल लेवल जर आपण म्हणजे त्याला जर प्रॉपर ट्रीटमेंट केलेली नाही तर मग आपल्याला बीपीचा त्रास आणि बीपीमुळे होणारे बाकीचे आजार, म्हणजे जसं मग हार्टचे प्रॉब्लेम्स आहे, हार्ट अटॅक येतो, किंवा मग कोणाला कोणाला पॅरालिसिस मारतो, म्हणजे अलखवा मारतो, तर कोणाला आपल्या डोक्याची नस फाटली, तर अशा प्रकारे मग आपल्याला आपल्या म्हणजे पेशंट आपल्याला दिसायला लागते। तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर त्यासाठी प्रथम आपण आपली जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल आपण चेंज करायला पाहिजे। तर डेली रुटीन्स आपण आपली व्यवस्थित ठेवत नाही आहे, त्यामुळे आपल्याला हा त्रास होत आहे। तर आपण आपली जर डेली रुटीन व्यवस्थित ठेवली तर आपण आपल्या म्हणजे हा जो कोलेस्ट्रॉलचे जे प्रमाण आहे त्याला आपण नॉर्मलवर आणू शकतो। त्यासाठी आपण काय करायला नाही पाहिजे, तर आपण तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ, बेकरी फूड्स, व्यसनांचे जसं म्हणजे दारू, कोणी दारू, सिगरेट, तंबाखू घेत असेल तर आपण ते अवॉइड करायला पाहिजे, टाळायला हवं, कारण ज्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला त्रास होतो। किंवा जंक फूड्स आपण बघत आहे ना की आजकाल स्टुडंट्सची लाईफ किंवा आणखी बाहेर जे राहतात त्यांची लाईफ, ती टिफिन घेतात किंवा नाही मिळालं तर पाणीपुरी खाणं, पिझ्झा, बर्गर सारखे हे जे फास्ट फूड्स आहे याला सगळ्यात पहिले फर्स्ट प्रायोरिटी देतात। तर ज्यामुळे त्यांना हळूहळू त्यांना त्यावेळेस तो त्रास कळत नाही, पण हळूहळू तो जी कोलेस्ट्रॉल लेवल ती वाढत जाते आणि मग ज्यावेळेला त्यांना छातीत दुखणं स्टार्ट होते किंवा मग घाबरल्यासारखं होणं स्टार्ट होते त्यावेळेला त्यांना कळते की आपलं कोलेस्ट्रॉल लेवल हे वाढलेलं आहे। तर त्यासाठी आपण हे थांबवायला हवं कुठेतरी। तर जसं ते म्हटलं गेलं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, तर आपण जर स्वतःला स्वतःची काळजी घेतली, आपण आहारात जर बदल केला, आहारामध्ये जर आपण फायबर, प्रोटीन किंवा हिरव्या पालेभाज्या, सलाद सारखी, तर अशा प्रकारचा जर आपण समावेश केला पण कोलेस्ट्रॉलला आपण नॉर्मलवर आणू शकतो। तर कोलेस्ट्रॉल म्हणजे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीराला तितकंच महत्त्वाचं पण आहे, ठीक आहे, म्हणजे कोणी म्हणजे हे वाढत आहे म्हणून कोलेस्ट्रॉल नाही पाहिजे असं नसतं। कोलेस्ट्रॉल पण आपल्या शरीराला तितकंच महत्त्वाचा हा पार्ट आहे, फक्त याच्यातला जो एलडीएल लेवल आहे म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, तर हा लेवल आपल्या शरीरामध्ये वाढला नाही पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे। त्यानंतर सकाळी उठून मेडिटेशनमुळे आपण आपलं शरीर निरोगी ठेवू शकतो। बरेचसे जण पाण्याकडे सुद्धा दुर्लक्ष करतात, एक तर कुणाला प्रॉपरली माहीत नसतात की पाणी किती घेतलं पाहिजे, तर पाणी जे आहे हे आपलं 20 kg/L च्या हिशोबाने आपल्या शरीरामध्ये पाण्याची लेवल असली पाहिजे। आजच्या याच्यामध्ये आपण जे कोणी जॉब करतात, कोणी किंवा छोट्या छोट्या गोष्टींचं आपण टेन्शन घेतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण स्ट्रेस घेत असतो, तर हे पण आपण अवॉइड करायला पाहिजे। तर हे जर तुमच्या तुम्ही जर हे डेली बेसमध्ये जर केलं तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही आणि कोलेस्ट्रॉल लेवल जे आहे आपण हे नॉर्मल पण करू शकतो। कोलेस्ट्रॉलच्या नियंत्रणासाठी सांगितलेले हे उपाय नक्कीच उपयोगी ठरणारे असून त्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे। नागपूरहून विशाल देवकर, न्यूज 18 मराठी।